मी कळकळीचं आवाहन करतो कर्जत आणि जामखेडच्या जनतेला. अहो राम शिंदे साहेब आत्ता विधान परिषदेवर गेलेत आणि ते तर 5 वर्ष 4 वर्ष अजून आहेत आमदार ना. मग जर तुम्हाला 2 आमदारांचा फायदा घ्यायचा असेल कर्जत जामखेडकरांना, तर मी एक कळकळीची विनंती करतो, दोन्ही आमदारांना आमदार राहू द्या ना. रोहित दादाला भरघोस मतांनी निवडून द्या. दादानी कंपास पेटी, समजा पाण्याची बॉटल एवढी वाटली, यांनी खोडरबर तरी वाटव ना कमीत कमी. अहो चॉकलेट द्यायची दाणत नाही यांची, तर हे बाकीचं काय देणार आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी मला वाटतं रोहित दादा टीका करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी काम करून दाखवा आणि मग त्याच्यावर बोलावं. काय असतात भक्त, त्यांना तेच बरं वाटतं ना. हां, पूर आला होता परिटवाडीमध्ये, तो पूर आल्यानंतर तो पूल वाहून गेला होता. त्यानंतर दादांच्या ग्रामस्थ सगळी एकत्र जमली होती, तर दादांच्या फक्त कानावं घातलं होतं आणि तातडीने एकाच दिवसामध्ये मशीन, पोकलेन, मुरूम ह्या सगळ्या सुविधा इथं आणून हा पूल लगेच चालू करून दिला आणि लगेच दळणवळण चालू झालं. याच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा दादा पाहिजे. आमच्या परिटवाडीत सगळी हवा तुतारीची सगळी कस काय म्हणता येईल कडे 80% तुतारीच वाजणार आहे. शिंदे साहेबांचं बी काम आहे म्हणतात परिटवाडीत. जरा शिंदे साहेबांचं काम आहे की आम्ही नाकारत नाही त्या कामाला, परंतु रोहित दादांची त्यांची तुलना होऊ शकत नाही आणि रोहित दादांनी इतकं काम ते करू शकत नाहीत आणि त्यांच्या पक्षाचं ना आमच्या लोकांचं जमतच नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त तुतारीच वाजणार आहे. रोहित दादाची विचारशक्ती ही खूप वरच्या लेवलची आहे. जिथपर्यंत आपला विचार पोहोचू शकत नाही तिथून पुढं विचार रोहित दादाचे चालू असतात. आमच्या घरी दर महिन्याला दाखल येतं, गोळ्या देतं, आरोग्याचं विचारतात, कोणाचं शिक्षणाचं आडलं असेल तर त्याला ॲडमिशन घेऊन देतात, कोणाचं आजारी असेल तर त्याचं ऑपरेशन होऊन जात आहे, कोणाला चष्मे मिळतात, कोणाला त्यांच्या आरोग्य तपासणी, रक्त, बीपी, शुगर हे दर महिन्याला चेक होत आहे. आम्हाला गावात जायची सुद्धा गरज नाही, म्हणजे जे डायबिटीजचे पेशंट असेल त्यांचे होते. इतकी कामं जर घरातली माणसं करत नाहीत तर रोहित दादाची लोक येऊन करतात. मग आणखीन लोकांना काय पाहिजेत असतं. भूमिपत्र अगोदर 10 वर्ष होतेच की त्यांनी काय केलं, समोरचा बांधारा दिसतं इथं पाणी सोडतो म्हणले, दुसऱ्या दिवशी पाणी बंद करून टाकलं. मग आम्हाला जर बांधाऱ्यात पाणी साचत असेल, आमच्या शेतीला पाणी मिळत असेल, तोच आमचा खरा भूमिपुत्र ना. आमच्या सुखदुःखात जर तो उभा राहत असेल तोच खरा भूमिपुत्र. कोरोनाच्या काळात रोहित दादांनी सगळ्यांना सॅनिटायझर वाटलं, लोकांना दवाखान्यात मदत केली, इंजेक्शन आणून दिलेत आणि हे भूमिपत्र बसले आपल्या घरी. मग खराब भूमिपत्र कोणते बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, कर्जत जामखेडचा दौरा करत असताना आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील परिटवाडी या गावामध्ये. तर परिटवाडी या गावची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, लोकांच्या मनात काय चाललं आहे, लोकांच्या मनात नेमके पुढील कर्जत जामखेडचे आमदार कोण आहेत हे आपण लोकांकडूनच जाणून घेऊयात. इथं म्हणतात जरा रोहित दादा पवार यांची सुद्धा काम आहेत आणि राम शिंदे साहेब यांची सुद्धा काम आहेत. जाणून घेऊयात कोणाची किती काम आहेत नेमकी, हे सुद्धा लोकांकडूनच आपण जाणून घेऊयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एवढं सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला, तुम्ही आता दिसलेत मला इथं वाड्याच्या कडेला, काय करताय नेमके? काय नाही, गेलो तर पाणी आणाय परिटवाडी. बरं, परिटवाडीच गाव आहे का? परिटवाडी गाव आहे. तर आता काय वाटते परिटवाडीत जास्त लीड कोणाला भेटेल? रोहित दादांना. रोहित दादांना कशामुळे? दादांची कामं भरपूर आहेत ना. काम आहेत. हो, काय काय काम आहे थोडक्यात सांगता येतील का? कामं म्हणजे पहिल्या जी 5 वर्षाची जी परिटवाडी आणि आताची परिटवाडी, जमाना आसमानचा फरक आहे. थोडक्यात सांगा की काय काय काम आहेत. एक एक भरपूर काम आहेत. तुम्ही जे आता इथं उभं आहे ना, हेच महादेव मंदिराचं, इथं ब्लॉकचं काम असेल, कलरचं काम असेल, परत अजून इथं खाली एक मोठा पुलाचं काम दिलं आहे, अजून वारिस छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा ब्लॉक असेल, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभामंडप असेल, अजून त्याच्यानंतर शाळेचं काम आहे, असे भरपूर म्हणजे सांगण्यासाठी भरपूर काम आहेत. इकडं पण नागरिक बसले ते परिटवाडीचे, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. राम राम. राम राम. काय चाललंय? काय चाललंय म्हणलं? नेमंत बसलो आता, काय राजकारणाचा वार जरा व्हायला लागलंय. बर, चालल्या चर्चा. कुठं व्हायला लागली नेमकं? वाहत आहे की रोहित दादाकडं? कस काय, कामाचा माणूस आहे म्हणून वाहत आहे. कामाचा आहे का? पण आहेत ना, कामं लई केलेत त्यांनी. त्यांनी सांगितली ती कामं आहेत का इथं? होय, आहेत की? आहेत. हिथंच नाही, त्यांची सगळ्या तालुक्यात, सगळे दोन्ही तालुक्यांमध्ये आपल्या मतदारसंघात सगळीकडे काम आहेत त्यांची. आणि शिंदेसाहेबांची? शिंदेसाहेबांची आहेत पण त्यांची इतकी नाहीत, दादानी इतकी नाहीत. दादांचं कसं आहे, प्रत्येक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, सगळीकडे काम आहेत त्यांची. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सायकल वाटप केली मुलांना, जेणेकरून मुलांना
शाळेत येण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून सायकल वाटप केली. त्यानंतर शाळेला आपल्या मतदारसंघात जवळपास 400 इंटरॅक्टिव्ह पॅनल वाटलेत. काय असते ती इंटरॅक्टिव्ह पॅनल? म्हणजे थोडक्यात डिजिटल फळा. डिजिटल फळा म्हणजे स्क्रीन हे प्रत्येक जवळपास बऱ्याच 400 शाळांवर दिलेले आहेत. एका इंटरॅक्टिव्ह पॅनलची किंमत जवळपास 1,00,000 रुपयापर्यंत आहे. असे 400 शाळांना त्यांनी दिलेत. तसंच परत जवळपास सगळ्या शाळांना कलरचं काम त्यांनी केलं आहे, म्हणजे रंग दिलेले आहेत शाळेला. बऱ्याच शाळांच्या पुढं ब्लॉक बसवलेले आहेत. धार्मिक क्षेत्रात बोलायचं झालं तर मंदिरांना सभामंडप, मंदिराच्या पुढं पेवर ब्लॉक अशी कामं केली आहेत. त्यानंतर परत पुलाची कामं बऱ्यापैकी झाली आहेत. रस्त्याची मुरमीकरणाची कामं झाली आहेत चांगली. त्यामुळं दादा फिक्स आहेत ना. पण लोक म्हणतात की दादांनी काहीच केलं नाही, त्याबद्दल काय वाटतं? नाही आता कसं आहे, कोणाच्या तोंडाला हात लावता येत नाही ना. आता काय असतात भक्त, त्यांना तेच बरं वाटतं ना. हां, दादांचं काम आहे, त्यामुळं दादा फिक्स आहेत. चांगलं काम करणाऱ्याला नाव ठेवतात असं म्हणायचे का? हां, 100%. चांगलं काम करणाऱ्याला चांगलं कोणी म्हणतच नाही, पण काम आहे. मला पण हेच पाहायला मिळते इकडे सगळीकडेच. तुम्हाला काय वाटते? रोहित दादांबद्दल बोलायचं म्हणलं तर सर्वात ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी परीटवाडीचा पूल दिसतोय. मागील 2 वर्षापासून हा जो पूल होता तो पूर आला होता परीटवाडीमध्ये. तो पूर आल्यानंतर तो पूल वाहून गेला होता. त्यानंतर दादांच्या ग्रामस्थ सगळी एकत्र जमली होती. इथं दादांच्या फक्त कानावं घातलं होतं. दादा जामखेडला दौरे होते. दादांना सांगितले की आमचा पूल वाहून गेला आहे आणि दळणवळणाचा प्रश्न एवढा मोठा झाला आहे, लोकांना दूध इकडं आणि इकडले तिकडं जाता येत नव्हतं, दूध घालायला येत नव्हतं, दळणवळणाचा प्रश्न झाला होता. दादांना त्या कानावं घातल्यानंतर दादांनी तातडीने एकाच दिवसामध्ये मशीन, पोकलेन, मुरूम ह्या सगळ्या सुविधा इथं आणून हा पूल लगेच चालू करून दिला आणि लगेच दळणवळण चालू झालं. याच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा दादा पाहिजे. रोहित दादा पवार फक्त काय वाटते? रोहित पवार कशामुळे? काम आहेत त्यांची. भरपूर काम आहेत. काय वाटते तुम्हाला? रोहित पवार. बर रोहित पवारच कशामुळे? त्यांनी कामं केली आहेत भरपूर. सर्वसामान्यांना फायदा होतो का त्या कामांचा? फायदा होते ना. म्हणजे थोडक्यात आता बरेचसे लोक म्हणतात की बाबा रोहित पवारांनी काय केलंय परीटवाडीसाठी, तर काय काय केलंय थोडक्यात सांगता येईल का? एक असं काम केलंय, या ठिकाणी परीटवाडी ते करपडी हा जो पूल होता पहिल्या काळामध्ये झालेला, तो पहिल्याच पाण्यामध्ये वाहून गेला होता. इतका भारी क्वालिटीचा पूल केला होता. त्यानंतर करपडी, जिंती किंवा कुंभारगाव असेल, त्या लोकांना तिथून जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. रस्ता नसल्यामुळे प्रत्येक वेळेस पूर आला की लोकं पाण्यातून जायची, मोठ्या गाडी येत नव्हत्या, मशिनी येत नव्हत्या, किंवा लोकांना शेतीत जायचं म्हणलं तरी अडचण येत नव्हतं. 3-3 दिवस पाणी वसरायचं लोक वाट पाहत होते. ज्यावेळी दादा इथं पूल पाहण्यासाठी आले होते त्यावेळी दादांच्या फक्त एकदाच कानावं घातलं होते, दादा असा असा विषय शेतकऱ्यांना अडचण आहे, पुलाचा प्रश्न मार्गी लागावं लागेल. त्यांनी साधारणतः 8 दिवसामध्ये लगेच ते अधिकारी वगैरे आले, त्यांनी पुलाची पाहणी केली आणि आता साधारणतः 1-1.25 कोटीच्या आसपास पूल त्यांनी मंजूर केला. आणि मंजूर करून त्या पुलाचं काम बी 1 नंबर क्वालिटीचं झालं आहे, जेणेकरून कमीत कमी 50 वर्ष त्या पुलाला काहीच होणार नाही अशा प्रकारचा पूल केला आहे. अजून काय केलं? अजून दुसरा एक पंचमुखी महाराज मंदिर आहे कुंभारगाव रोडला. पंचमुखी हनुमान महाराज मंदिर. त्या हनुमान महाराज मंदिरावर दादा एकदा आले होते. ते येताना त्यांनी रस्त्याची फक्त परिस्थिती बघितली होती, किती खराब क्वालिटीचं रस्ता आहे म्हणून. ती परिस्थिती बघून दादांना फक्त आम्ही तिथं सर्व ग्रामस्थांनी सांगितलं की हा रस्ता बी शेतकऱ्यांनाच आहे, कुंभारगावच्या कामच मागावं लागत नाहीत, कुंभारगाव रोडला आहे ना लय गरज आहे. दादांनी लगेच तो मंजूर करून त्या रस्त्यासुद्धा काम पूर्ण झाले. सर्व करपडी परीटवाडी ग्रामस्थांचे होते दादांचं आभार. अजून काय काम आहेत? अजून भरपूर काम आहेत. शाळेसाठी भरपूर आता कलर दिला शाळेसाठी, तो याचं पुढं भविष्यात संगणकसुद्धा देतो म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. बऱ्यापैकी कामं चांगली आहेत दादांची, म्हणून सर्व कर्ज जामखेडची जनता रोहित दादांच्या नावावर. महाराष्ट्रातला असा एकमेव मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघात 3 उपजिल्हा रुग्णालय आहेत. आपल्या मतदारसंघात कर्जतला, मिरजगावला आणि जामखेडला 3 ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे काम चालू आहे किंवा काही पूर्ण झालेले आहेत. असे मोठी कामं बरीच आहेत दादांची.
कर्जतच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्व कार्यालय, शेतकी कार्यालय, त्यानंतर कायदेशीर कार्यालय, सगळी आरोग्यविषयक कार्यालय सगळी एका ठिकाणी आणण्याचं काम दादांनी केले. खूप मोठ्या अशा भव्य इमारती बांधल्यात त्या ठिकाणी. आता आपण जर कधी कुणी बाहेरचा जरी आला आणि पाहिलं तर त्याच्या नक्कीच मनात भरतील अशा मोठ्या इमारतीत त्या. कर्जत जामखेडची बारामती झाल्यासारखी वाटते का थोडीफार? बारामती झाल्यासारखी नाही, पण नक्की बारामती होण्याला सुरुवात झाली आणि त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही बारामती करण्याला. अजून जर त्यांना तेवढा वेळ मिळाला तर ते नक्कीच बारामती करतील, हा विश्वास आहे 100%. ओके, धन्यवाद. तर इकडे पण काही नागरिक बसलेले आहेत परेटवाडीचे, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार. 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 तर आता परेटवाडीमध्ये सध्या हवा कोणाची आहे? हवा तर पहिल्यापासूनच रोहित दादाची. आणि बरं, तसं हवा असण्याचं कारण बी तसंच आहे. दादांनी काय झालं, इथून पाठीमागं प्राथमिक शाळा जर बघितली, शाळेतली मुलं जर बघितली, तर त्या मुलांना पहिल्यापासून पॅड वाटप किंवा कंपास वाटप, एवढंच नाही ते पाण्याची बॉटल आणि सगळ्यात महत्त्वाचं शाळेत येणाऱ्या मुलांसाठी सायकल वाटप, हे असे मोठ्या लेवलचे उद्योग. त्यानंतर शाळेत डिजिटल पॅनल बोर्ड दिले आहेत की बाबा त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण घेता यावं, ह्या पद्धतीचं दादांचं काम आहे. काही लोक म्हणतात की चॉकलेटीन कुठं काय वाटून विकास होतो का? मला असं वाटतं त्या विरोधकांच्या त्या टीकेला उत्तर असं मला वाटतं, दादांनी कंपास पेटी समजा पाण्याची बॉटल एवढी वाटली, ह्यांनी खोडरबर तरी वाटव ना कमीत कमी. अहो, चॉकलेट द्यायची दाणत नाहींची तर हे बाकीचं काय देणार आहे? त्याच्यामुळे विरोधकांनी मला वाटतं रोहित दादावर टीका करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी काम करून दाखवा आणि मग त्याच्यावर बोलावं. इकडे काम आहेत का पण रोहित पवारांची? रोहित दादाची कामं एकदम परफेक्ट नियोजनबद्ध काम आहे. आणि रोहित दादासारखा माणूस आपल्या तालुक्याला आमदार असणं हे आप एक भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल. का तर रोहित दादाची विचारशक्ती ही खूप वरच्या लेवलची आहे. जिथंपर्यंत आपला विचार पोचू शकत नाही तिथून पुढं विचार रोहित दादाचे चालू असतात. त्याच्यामुळं जनतेने रोहित दादांना निवडून द्यावं, भरघोस मतदान द्यावं. कारण मला एक असं म्हणायचे, मी कळकळीचं आवाहन करतो कर्जत आणि जामखेडच्या जनतेला, अहो राम शिंदे साहेब आत्ता विधान परिषदेवर गेलेत आणि ते तर 5 वर्ष 4 वर्ष अजून आहेत आमदार ना. मग जर तुम्हाला 2 आमदारांचा फायदा घ्यायचा असेल कर्जत जामखेडकरांना, तर मी एक कळकळीची विनंती करतो, दोन्ही आमदारांना आमदार राहू द्या ना, रोहित दादाला भरघोस मतदान निवडून द्या. म्हणजे विधान परिषदेवर आणि विधानसभेवर हे दोन्ही आमदारांना साधा सारखाचा अधिकार असतो का? हो, दोघांना निधी येतो आणि सत्ताधारी असल्यामुळं रोहित दादांना जास्त निधी आणता येईल आणि येणाऱ्या काळात आघाडीचं सरकार हे 100% येणार आहे. आणि त्याच्यामुळं रोहित दादा हे मंत्री होणार ही काळ्या दगडावली पांढरी रेष आहे. त्याच्यामुळं मी कर्जत जामखेडच्या जनतेला एक कळकळीचं आवाहन करतो, आपल्याला दोन्ही आमदार राहू द्या, रोहित दादांना भरघोस मतान निवडून देऊन द्या. आणि राम शिंदे साहेब तर विधान परिषद आहेतच, त्याच्यामुळं शिंदे साहेबांचं बी काम आहे म्हणतात परेटवाडीत. जरा शिंदे साहेबांचं काम आहे की आम्ही नाकारत नाही त्या कामाला, पाठीमागं त्यांनी जी कामं केली चांगली केलेली आहेत. पण मला असं वाटतं जर आपल्याला ह्या दोन्ही आमदारांचा फायदा घ्यायचा असेल तर रोहित दादांना 100% निवडून द्यावं. मी आमच्या गावावाल्यांना वाढींना अजून मतदान जास्त वाढवायला सांगतो आणि कर्जत जामखेडच्या जनतेला पण सांगतो. बरं, काय वाटतं कोणाची हवा आहे? रामकृष्ण हरी आणि सगळेच म्हणतात वाजवा तुतारी, त्यामुळे तुतारीच वाजले पाहिजे असं आमचं आव्हान आहे सगळ्या जनतेस. वाजन का पण यंदा 100% तुतारीच वाजणार आहे. कारण त्याचं एक कारण आहे, अखल भारतीय आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला जे स्टेज निर्माण करून दिलं आहे रोहित दादांनी, की आता झालेले आपले दरवर्षी त्यांनी जी भजन सृजन स्पर्धा आहे ती अतिशय सुंदर आणि इतकी उत्कृष्ट आहे की अशा स्टेजवर आम्ही कधी जिंदगीत गेलो नाही. कारण ह्या स्टेजवर जाण्याची संधी आम्हाला रोहित दादांनी दिली. कारण वारकरी संप्रदायाला जेवढं प्रेम केलं दादांनी, ते पंढरीश परमात्म्याला पांडुरंगाला सुद्धा ते एकदम अनुकूल आहे आणि पांडुरंगाची सुद्धा इच्छा आहे, त्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाचं आपलं ध्येय गाठून रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी हे ध्येय त्यांनी गाठलेलं आहे. त्यामुळं पांडुरंगाची कृपा रोहित दादावरती अखंड राहणार आहे आणि सतत त्यांचं कार्य जे आहे हे जनसेवा आणि आपल्या गोरगरिबांसाठीच झटत आहेत दादा, त्यामुळं दादाच निवडून यावे अशी माझी अपेक्षा आहे सर्वांना. तर काय नाव तुझं? पृथ्वीराज शिवाजी जाधव. बरं, आता लहान मुलांना इकडे सायकली वाटली म्हणतात, कोणी वाटलं? रोहित दादा पवारने. खरं आहे का ही? हो.
किती वाटले सायकली? 5000. होय हो. बर बर बर, तुला भेटले का सायकल? हो. किती लांब न यायचा शाळेत? 6 किलोमीटर. अरे बापरे, आधी चालत यायचा? हो. बर बर, मग तरुण मुलांच्या मनात जास्त कुणाचे नाव होया? रोहित दादा पवार. होय. ओके, आता तुम्ही इथं निवांत बसलेलं दिसलं मला. मला काय माहित नाही बरं का खरं तर तुम्ही कोणत्या पार्टीचे आहेत, पण काय वाटते तुम्हाला यंदा कोण निवडून येईल? रोहित पवार. होय. आहे का पण खरं? 100%. होय. फुसकी हवाय म्हणतात? नाही नाही, फुसकी फुसकी नाही, ओरिजिनल हवाय. ओरिजिनल आहे. बर बर, मग आहे. ओके. रामकृष्ण हरी नावाची टोपी घालून एक माणूस उभा आहे. बोल की. राम राम. राम राम. आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात, माहितीच आहे तुम्हाला? हो, आता बघा जोरात वगैरे चालू आहे सगळीकडे. मग आता एका साईडला तुतारी, एका साईडला कमळे, तर काय वाटतंय आता हवा कोणाची? नाही नाही, आमच्या परिटवाडीत सगळी हवा तुतारीचीच आहे. होय. सगळी कस काय म्हणता येईल कडे? 80% तर तुतारीच वाजणार आहे, कारण रोहित दादांनी तेवढी कामच केलेली इथं. ही समोर आता इकडे तुम्ही कॅमेरा जर इकडे फिरवला बघितलं, ही बांधारा बघितलं, ही दांबरी रस्ता बघितला, ही सगळी कामं रोहित दादांची. बांधारा त्यांच्या अगोदरच आहे, परंतु ह्याच्यातलं गाळ उपसून हे पाणी साचवणं हे करणं त्यांनी सगळं त्यांच्या मशिनरी दिल्या, त्यांचं गाळ काढून दिलं, त्यांच्या मम्मीनी स्वतः लक्ष दिलं. पावसाळ्यामध्ये हा पूल वाहून गेला, तर परिटवाडीचं दळण वळण बंद पडलं, तर दिवस उगवायच्या त्यांची यंत्रणा आली, तर परिटवाडीचा रस्ता चालू करून दिलं. एवढं जर कार्यतत्पर आमदार असेल तर दुसरीकडे कशाला जातील हे लोक? शिंदे साहेबांनी पण कामं केलेत म्हणते तिकडे? शिंदे साहेबांची कामं चांगली तर शिंदे साहेब बी चांगले आहेत, परंतु रोहित दादांची त्यांची तुलना होऊ शकत नाही, आणि रोहित दादांनी इतकं काम ते करू शकत नाहीत, आणि त्यांच्या पक्षाचं ना आमच्या लोकांचं जमतच नाही. होय. त्याच्यामुळं या ठिकाणी फक्त तुतारीच वाजणार आहे. बर बर, अजून काय काम आहेत काय सांगता येतील का थोडक्यात? हो, रोहित दादांचे असे भरपूर म्हणजे न सांगता इतकी कामं आहेत त्यांची. आमच्या घरी दर महिन्याला डॉक्टर येतं, गोळ्या देतं, आरोग्याचे विचारतात, कोणाचं शिक्षणाचा अडला असेल तर त्याला ऍडमिशन घेऊन देतात, कोणाचं आजारी असेल तर त्याचं ऑपरेशन होऊन जात आहे, कोणाला चष्मे मिळतात, कोणाला त्यांच्या आरोग्य तपासणी, रक्त, बीपी, शुगर हे दर महिन्याला चेक होत आहे. आम्हाला गावात जायची सुद्धा गरज नाही, म्हणजे जे डायबिटीजचे पेशंट असेल त्यांचे होते. इतकी कामं जर घरातली माणसं करत नाहीत ते रोहित दादाची लोक येऊन करतात. मग आणखीन लोकांना काय पाहिजे असत? आमदारांनी येऊन त्यांच्या घरात पाणी पाणी पण म्हणजे दिलंय, फक्त भरलं नाही त्यांनी. आता असं म्हणतात की अजित दादांची त्यांना साथ नाही, तर याबद्दल काय वाटतं? अजित दादा पण चांगले नाही, जरी साथ असली आणि नसली रोहित दादा जनतेच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये, त्याच्यामुळे रोहित दादांचं काम आहे या ठिकाणी, ते निवडून येणार आहेत. असं वाटत नाही का की आता आपल्या जवळचा आमदार आहे भूमिपुत्र, त्यांना पण एकदा संधी द्यावी? भूमिपत्र अगोदर 10 वर्षे होतेच की त्यांनी काय केलं, आता समोरचा बांधारा दिसतं इथं पाणी सोडतो म्हणले, दुसऱ्या दिवशी पाणी बंद करून टाकलं. मग आम्हाला जर बांधाऱ्यात पाणी साचत असेल, आमच्या शेतीला पाणी मिळत असेल, तोच आमचा खरा भूमिपुत्र ना. आमच्या सुखदुःखात जर तो उभा राहत असेल तोच खरा भूमिपुत्र. कोरोनाच्या काळात रोहित दादांनी सगळ्यांना सॅनिटायझर वाटलं, लोकांना दवाखान्यात मदत केली, इंजेक्शन आणून दिलेत, आणि हे भूमिपत्र बसले आपल्या घरी. मग खराब भूमिपुत्र कोणते बघा? मग यंदा गुलाल कोणाचं वाटतं? एमपीच्या साथ होती तर लसीकरण त्यांनी करायला लावलं. गुलाल रोहित दादाचा त्याचा विषय नाही, हो ते निवडून येणारच. धन्यवाद. तर मंडळी, परिटवाडी या गावातील जनतेचा आपण थोडक्यात कौल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता थोडक्यात आपल्याला जेवढी लोक आपण भेटलेली आहेत आपल्याला तेवढेच लोकांचं आपण दाखवले, जास्त लोक काय आपल्याला भेटले नाहीत, त्याबद्दल काय आता आमची पण काही चूक नाही. जेवढी लोक भेटली त्यांचे त्यांनी मतं व्यक्त केली. आता शेवटी दोघांची पण कामं आहेत असं कौल आलेलं आहे, जास्त कोणाचीच हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. मी महेश लाहोर, APP मराठी न्यूज, कर्जत. धन्यवाद.